ओके, मी आधी थोडंसं ट्रॅपबद्दल सांगते. सुनीता धनगर या शिक्षण अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी मनपा नाशिक इथे कार्यरत होत्या. त्यांचाच एक लिपिक नितीन जोशी हेही त्या विभागात कार्यरत होत्या. जे तक्रारदार होते ते एका शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक होते आणि काही कारणाने त्यांना बडतर्फ करण्यात आलेलं होतं. त्यांनी शिक्षण लवादाकडे दाद मागितली असता बडतर्फीला स्थगिती देण्यात आली आणि तरीसुद्धा संस्था घेत नसल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी यांनी मनपामध्ये ही नियंत्रण अथॉरिटी असल्यामुळे अर्ज केला होता आणि त्या अनुषंगाने पत्र हवं होतं. ते पत्र देण्यासाठी आलोसे सुनीता धनगर या ज्या आहेत त्यांनी 50,000 लाच मागितली त्यांच्याकडे आणि ते पत्र तयार करून देण्यासाठी त्यांचे जे लिपिक आहेत नितीन जोशी यांनी 5,000 लाचेची मागणी केली. दोघांनाही काल रंगेहात पकडण्यात आलं 55,000 लाच घेताना. ही कारवाई पी आय घुगे, पी आय गायत्री जाधव आणि टीमनी केलेली आहे. तदनंतर आलोसेची नियमानुसार घरझडती घेण्यात आली. तर घरझडतीमध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात कॅश 85 लाख रुपये सापडलेले आहेत आणि 32 तोळे सोनं सापडलेलं आहे. त्यानंतर 3 प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट सापडलेले आहेत, काही बँक अकाउंट्स मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही आता सर्च करत आहोत. याच्यामध्ये मला मुद्दाम नमूद करावं असं वाटेल, जे ट्रॅप ऑफिसर संदीप घुगे आहेत आणि गायत्री जाधव यांनी एक चांगला निर्णय घेतला की आलोसेंच्या घरी त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं हे कळल्यानंतर पटकन घर सील केलं, जेणेकरून तिथलं काही हलता कामा नये आणि त्यामुळे तिथलं सगळं आतमध्ये इंटॅक्ट राहिलं आणि त्यांच्या नातेवाईक आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा हाऊस सर्च करण्यात आला आणि तिथं एवढी मोठी रक्कम मिळून आलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही पुढचा तपास करत आहोत.